नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुपमा रसायन आयपीओ जो आहे येणार आहे 12 मार्चला, म्हणजे उद्यापासून तो आयपीओ ओपन होतोय, या आयपीओच्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. या आयपीओला अप्लाय करायला पाहिजे का नको, करायचं असेल तर ह्या आयपीओला आपण का अप्लाय करायचं आहे, आणि आपल्याला जर लिस्टिंग गेन हवा असेल तर हा लिस्टिंग गेन कितीपर्यंत मिळू शकतो याची सविस्तरपणे चर्चा जी आहे ती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर परत एकदा माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जर अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तुम्हाला अतिशय दर्जेदार व्हिडिओ जे आहेत ते येणाऱ्या कालखंडामध्ये अजून तुम्हाला बघायला मिळणार. हा अनुपमा केमिकल नावाची जी कंपनी आहे किंवा अनुपमा रसायन इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे, आणि ह्या कंपनीने काय केलं, त्यांचा आयपीओ जो आहे तो लॉन्च केलेला आहे मित्रांनो. आणि ह्या आयपीओला आपल्याला काय करायचं आहे, सर्वांना भरभरून अप्लाय करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे माहिती कंपनीची जाणून घेण्यापूर्वी आपण कंपनी संदर्भात थोडक्यात चर्चा करूया. ही कंपनी 1984 मध्ये इस्टॅब्लिश झालेली कंपनी आहे अनुपमा रसायन, आणि ही एक क्वाटन सिंथसिस आणि मॅन्युफॅक्चरिंग स्पेशलायझेशन केमिकल जे आहेत, स्पेशलिस्टिक केमिकल जे आहेत, यामध्ये ही कंपनी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर काम करते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या कंपनीचा जो मेन बिझनेस आहे हा 2 सेगमेंटमध्ये चालतो. पहिलं सेगमेंट आहे लाईफ सायन्स रिलेटेड, त्यामध्ये अॅग्रोकेमिकल आहे, पर्सनल केअर आहे, आणि फार्मास्युटिकल सेक्टरसाठी लागणारी कंटेंट जे आहेत ही कंपनी काय करते त्या ठिकाणी तयार करते, म्हणजे लाईफ सायन्स संदर्भात काम करते. आणि दुसरा कंपनीचा जो बिझनेस आहे, बिझनेस व्हर्टिकल आहे, ते म्हणजे स्पेशालिस्ट केमिकल, जे येणाऱ्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काय करणार आहे, गेम चेंजर असणार आहे पूर्ण इकॉनॉमीसाठी आणि केमिकल इंडस्ट्रीसाठी. ह्या सेक्टरमध्ये मेनली ही कंपनी काम करते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर ह्या कंपनीचं स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत, जगभरातल्या किंवा देशाच्या बाहेरच्या ज्या, जसं की सुमिटो केमिकल कंपनी असेल, यूपीएल असेल, अशा खूप मोठमोठ्या कंपन्यांसोबत कंपनीचं टायअप आहे, त्या कंपन्यांसोबत ही कंपनी काम करते अनुपमा रसायन. त्यामुळे ह्या अनुपमा रसायन कंपनीला काय करायचं, आपल्याला जो आयपीओ आला आहे आयपीओला डेफिनेटली अप्लाय करायचं. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ह्या कंपनीचं जॉग्राफिकल लोकेशन जर बघितलं तर हे काय हे पण पहिल्यांदा समजून घ्या. फक्त ही कंपनी भारतामध्येच काम करते असं नाही, ही कंपनी भारताच्या बाहेर देखील काय करते त्या ठिकाणी काम करते, त्यामध्ये युनायटेड स्टेट्स असेल, युरोप असेल, जपान असेल, आणि आपल्या देशामध्ये ह्या कंपनीचं मेनली बिझनेस चालतो. कशामध्ये बिझनेस चालतो, लाईफ सायन्स आणि स्पेशालिस्ट केमिकल जे आहेत किंवा स्पेशालिटी केमिकल्स जे आहेत त्यामध्ये ही कंपनी काम करते. मग ह्या आयपीओ जो आलेला, ह्या आयपीओची बेसिक माहिती पहिल्यांदा समजून घ्या. हा आयपीओ जो आहे तो कधी ओपन होतोय, हा आयपीओ जो आहे तो 12 मार्च 2021 रोजी ओपन होतोय, म्हणजे थोडक्यात उद्यापासून हा आयपीओ तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन आहे. आणि तुम्हाला सर्वांना ह्या आयपीओला अप्लाय करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या आयपीओची क्लोजिंग डेट किती आहे, तर 16 मार्च ही क्लोजिंग डेट आहे, म्हणजे 12 मार्च ते 16 मार्च या दरम्यान हा आयपीओ ओपन असेल. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ह्या पिरियडमध्ये तुम्ही कधीही आयपीओला काय करू शकता, अप्लाय करू शकता. इश्यू टाईप जो आहे तो बुक बिल्डिंग इश्यू आयपीओ आहे. त्याचबरोबर ह्या फेस व्हॅल्यू जे आहे ते पर शेअर 10 रुपीज इतका आहे. आयपीओची जी प्राईज निश्चित करण्यात आली आहे, फ्लोअर प्राईज असं त्याला म्हटलं असतं, 553 ते 555 पर इक्विटी शेअर्स असं त्याची प्राईज आहे. म्हणजे एका स्टॉकचा जो प्रीमियम असेल, भाव असेल, हा 553 ते 555 असा निश्चित करण्यात आला. ह्याचं मार्केट लॉट किती आहे, तर 27 स्टॉक. म्हणजे ऍट अ टाइम तुम्हाला एक लॉटला अप्लाय काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल, म्हणजे मिनिमम तुम्हाला 27 स्टॉकसाठी अप्लाय करावं लागेल. त्याचबरोबर ह्याचं लिस्टिंग जे आहे ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती होणार आहे. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ह्याची टोटल इश्यू साईज किती आहे, त्याची इश्यू साईज जे आहे ते 760 कोटीची आहे. म्हणजे कंपनीला अनुपमा रसायन च्या माध्यमातून जो आयपीओ आणला आहे, ह्या आयपीओच्या माध्यमातून 760 कोटीचं भांडवल जे आहे ते उभं करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा आयपीओ जे आता मी सांगितलं, ओपन डेट परत एकदा लक्षात घ्या, 12 मार्च ही ओपन प्राइस आहे, आयपीओ ओपन होईल, त्यानंतर 16 मार्चला हा आयपीओ क्लोज होईल. या आयपीओचं जे अलॉटमेंट आहे, तुम्ही जर समजा आयपीओला अप्लाय केलं तर तुम्हाला हा आयपीओ कशा पद्धतीनं मिळेल, तर त्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येतं, तिथं अप्लाय करता येतं. आणि हे अप्लाय करण्यासाठी फक्त तुमच्याकडे यूपीआय नंबर असणं गरजेचं आहे, युनिफाईड पेमेंट ऍड्रेस असणं, मग त्यामध्ये गुगल पे असेल, फोनपे असेल, भीम ऍप्लिकेशन असेल, पेटीएम असेल, हे कुठलंही तुमच्याकडे एक जर इन्स्ट्रुमेंट असेल, हे यूपीआय आयडी असेल, तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, ह्या आयपीओला अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ह्याचं अलॉटमेंट जे आहे ते 19 मार्चला होईल, इनिशियल रिफंड जे आहे ते 22 मार्चला तुम्हाला मिळून जाईल,
क्रेडिट जे आहेत ते तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये कधी शेअर्स येतील तुम्हाला जर आयपीओ आय मिळाला तर 23 मार्चला येईल. आणि आयपीओ लिस्टिंग गेन जो आहे तो किती असणार आहे, तर साधारणतः त्याचं गेन जो आहे सॉरी लिस्टिंग जे आहे ते 24 मार्चला होईल. आणि ह्याच्यामध्ये जो लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे हा जवळपास 60-70% प्रीमियमवरती हा आयपीओ जो आहे ते काय होऊ शकतो त्या ठिकाणी लिस्ट होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे झालं कंपनीच्या संदर्भात ह्या आयपीओची प्रोसेस झाली. मग तुम्हाला जर ह्या आयपीओला अप्लाय करायचं असेल तर काय करावं लागेल, एक तर तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे मित्रांनो. एका डिमॅट अकाउंटवरून अप्लाय करून तुम्हाला आयपीओ मिळेलच अशी काही गॅरंटी नाही. तुम्ही 2-3-4 अकाउंटवरून जर अप्लाय केलं तर तिथं तुमची आयपीओ मिळण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप वाढू शकते. जसं की तुम्ही बघितलं असेल एमटारचा आयपीओ आला होता, मी तो पण आयपीओ तुम्हाला सजेस्ट केला होता, त्यामध्ये जवळपास 200% जो आहे तो आयपीओ काय झालाय त्या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतर इझी माय ट्रिपचा आयपीओ आला तो पण खूप चांगला त्याला रिस्पॉन्स मिळालाय. म्हणजे सध्या जितके आयपीओ येत आहेत त्याचं बंपर असं लिस्टिंग होतंय, प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय, मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक त्यामध्ये पैसा लावत आहेत. आणि तुम्हाला देखील ह्या आयपीओला कुठल्याही परिस्थितीमध्ये मिस करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आयपीओला आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं. हे जे अनुपमा रसायन नावाची जी कंपनी आहे त्याचं जर तुम्ही जॉग्राफिकल रीच बघितला आणि त्यानुसार इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन जर बघितला तर तो काय आहे बघा. म्हणजे फंडामेंटल कंपनीचे खूप महत्वाचे आहेत तुम्हाला अप्लाय करण्या अगोदर. कारण का मी जर तुम्हाला सांगितलं असेल 60-70% तुम्हाला प्रीमियमवरती जर लिस्टिंग होईल किंवा तुम्हाला लिस्टिंगच्या दिवशी गेन मिळेल, मग हा गेन जर मिळायचा असेल तर त्यासाठी कंपनीचं फंडामेंटल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या कंपनीचं 68% जो रेव्हेन्यू जनरेट होतोय सध्या हा कुठून होतोय, तर हा रेव्हेन्यू जो आहे तो आपल्या देशाच्या बाहेरून येतोय, म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमधून येतोय. 31% म्हणजे ऑलमोस्ट 32% रेव्हेन्यू जो आहे तो डोमेस्टिक आहे, आपल्या देशातून येतोय हे पहिल्यांदा लक्षात. त्याचबरोबर कंपनीचा रेव्हेन्यू जर बघितला तर हा किती आहे, तर रेव्हेन्यू जर बघितला FY16 ते FY20 पर्यंतचा तर कंटिन्यू बेसिसवर हा रेव्हेन्यू जो आहे तो कंपनीचा काय होतोय वाढतोय. त्याचबरोबर पाटा जर बघितला प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं तर तो देखील FY17 पासून आज FY20 पर्यंत काय होतोय कंटिन्यू बेसिसवर वाढतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इबीटा जो आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिसिएशन एप्रिसिएशन ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः त्यामध्ये थोडा इश्यू असलेला दिसून येतोय. FY16 असेल FY17 असेल आणि FY18 असेल या पिरियडमध्ये इबीटा जो आहे तो कंपनीचा घटला आणि त्यानंतर परत 19-20 वाढलेला दिसून येतोय. त्याचबरोबर अर्निंग पर शेअर जे आहे ते पण कंपनीचं 6.78% आसपास दिसून येते, ते पण चांगलं आहे. त्याचबरोबर कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे ते सुद्धा सातत्यानं काय होतंय त्या ठिकाणी तुम्हाला वाढताना दिसून येते लक्षात. म्हणजे कंपनी जर बघितली तर फंडामेंटली थोडक्यात स्ट्रॉंग कंपनी आहे. आणि त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ह्या कंपनीचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय ते सांगतो मी तुम्हाला. हा डेटा जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी बघणं गरजेचं आहे. ह्या कंपनीचे पियर्स कुठले आहेत आणि सध्या त्याचं सध्या व्हॅल्युएशन काय आहे पहिल्यांदा बघा. हे जे मी तुम्हाला सांगितलं अनुपमा रसायन ही स्पेशालिस्ट केमिकल कंपनी आहे. मग स्पेशालिस्ट केमिकल कंपन्या ज्या आता सध्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्याला स्पर्धा भरपूर आहे, प्लेयर भरपूर आहेत, पण मार्केट इतकं मोठं आहे त्या मानानं पूर्ण ग्लोबल मार्केट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की भारताचा जर विचार केला तर सध्याचे जे टॉपचे लीडर आहेत प्लेयर्स आहेत त्यामध्ये कोण कोण आहेत, कुणाकुणाचा समावेश होतोय ते पहिल्यांदा बघा. जसं जर बघायचं झालं या ठिकाणी तुम्ही तर या ठिकाणी अल्केनी माइन्स आहे, ओके, त्यानंतर नवी फ्लोर आहे, फाईन ऑर्गॅनिक आहे, ग्लास्को सर्फेक्स आहे, ॲक्वोजा नोबेल इंडिया आहे, वनिता ऑर्गॅनिक आहे, आरती इंडस्ट्री आहे, आरती सर्फेक्स आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या कंपन्याची त्याची जर प्राईस चेक करून बघितली तर तुम्हाला लगेच एका मिनिटात लक्षात येईल ह्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन किती आहे. म्हणजे सर्वच्या सर्व कंपन्यांचं प्राईस जर बघितली तर खूप जास्त आहे. आणि मार्केटमध्ये एक मन आहे मित्रांनो, काय आहे, भाव भगवानचे, प्राईस हे सर्वच आहे. आणि ह्या सर्वच्या सर्व स्पेशालिस्ट केमिकल कंपन्यांचं जर तुम्ही प्राईस बघितली तर खूप चांगलं प्राईस असलेलं दिसून येते. म्हणजे कंपनीची प्राईस कधी चांगली असते, कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तरच कंपनीची प्राईस चांगली असते लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही कंपनीचं जर प्राईस चांगलं असेल तरच त्या कंपनीचं फंडामेंटल चांगले असतील तर प्राईस कशी असते चांगली असते. मग ह्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ही कंपनी जी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे. तुम्ही जरूर ह्या आयपीओला अप्लाय करा. तुम्हाला जर आयपीओ मिळाला तर डेफिनेटली तुम्हाला लिस्टिंग गेन जो आहे तो चांगला होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.